पैठण तालुक्यातील प्रारब्ध फाउंडेशनच्या वतीने शनिवारी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना दोन टन जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत यासाठी शहरातील तरुणांनी सडळ हाताने आणि भागातून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि गागाभट चौकात संत नरहरी महाराज मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा समाजसेवक रामशेठ लोळगे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून मदत साहित्याने भरलेले वाहन रवाना करण्यात आले यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवराज पारिक रोटरीच्या अध्यक्षा कल्पना लोखंडे गुरुकुल संस्थांच्या अश्विनी लकमले कपिल कावसनकर विलासबापू प्रतिष्ठानचे सदस्य जनार्दन मिटकर विजय जाधव यश राजपूत आणि फाउंडेशनचे सदस्य यांची उपस्थिती होती दादासाहेब घोडके एमसेन न्यूज पैठण